हाय, चला आज मी तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। तर आज आपण मुटकुळे बनवणार आहोत, कोथंबीरीचे मुटकुळे। बघा, मी कोथंबीर घेतलेली आहे एक जुडी, स्वच्छ धुवून कापून घेतलेली आहे। इकडे डाळीचं पीठ घेतलेलं आहे, बाजरीचं पीठ घेतलेलं आहे, तेल घेतलेलं आहे, हिरव्या मिरच्या 10 ते 12 घेतलेल्या होत्या, लसूण आणि जिरे याचं सर्व वाटण करून घेतलेलं आहे, खलबत्त्यामध्येच कुटून घेतलेलं आहे ते, हळद घेतलेली आहे आणि मीठ घेतलेले आहे। आता मी ह्याच्यामध्ये पीठ टाकणार आहे, आपण ते बाजरीचं पीठ मी इथं घेतलेलं आहे वाटीला। आता डाळीचं पीठ आहे, तेवढीच वाटी आहे। हे मिरचीचं वाटण आहे, ते पण घेत आहे, हळद घेत आहे। चवीनुसार मीठ टाकायचं आहे। हे वाटण जे मी केलेलं होतं त्यातलं थोडंसं मी काढून ठेवलेलं आहे, कारण आपल्याला नंतर फोडणीसाठी हे कामं येणार आहेत त्यासाठी। आता बघा, आपण सर्व हे मिक्स करून घेणार आहोत। मिश्रण सर्व मिक्स करून झालेलं आहे, थोडं थोडं पाणी टाकून आपण मळून घेणार आहोत। पीठ सैलसर मळायचं नाही, घट्टच मळायचं। आपलं आता पीठ पण अशा प्रकारे आपण मळून घेतलेलं आहे। बघा, आपलं पीठ मळून झालेलं आहे। खाली जर पीठ चिकटत असेल तर जरा तेल घेऊन, हाताला घेऊन, खाली पण घेऊन ते मळून घ्यायचं। आपलं पीठ पण मळून झालेलं आहे। चला आता आपण इकडे गॅस पेटवून घेते। पातेल्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे। तर बघा, आता आपल्याला मुटकुळे कसे बनवायचे ते दाखवते। थोडंसं हाताला तेल लावून घे, इतका गोळा घ्यायचा आणि हे मुटकुळे अशा पद्धतीने असे बनवायचे। बघा, दुसराही गोळा त्याच पद्धतीने घेतलेला आहे। चिकट असेल तर हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने ते गोळे तयार, त्याला असा मोठाशी वळवून आकार द्यायचा। आता आपण ही चाळणी जी आहे, तर ह्या चाळणीला आपण तेल लावून घेणार आहोत। आपण ह्या चाळणीला तेल लावून घेतलेलं आहे, कारण आपण जे हे मुटकुळे केलेले आहेत ते आपण ह्या चाळणीमध्ये ठेवणार आहोत अशा पद्धतीने। बघा, आता आपण पाणी ठेवलेलं होतं अंधणसाठी, तर आता आपलं अंधण पण आलेलं आहे। त्याला आता हे जे मुटकुळे केलेले आहेत ते हे आपण वाफवण्यासाठी याच्यावर ठेवणार आहोत। 12 ते 15 मिनटं आपण हे वाफवण्यासाठी ठेवणार आहोत। चला आता आपण त्याच्यावर झाकण ठेवूया। आम्ही आता 12 ते 15 मिनटं झालेले आहे। बघूया आपण आपले मुटकुळे झालेत का ते। बघा, मी आता ह्या अशा पद्धतीने बघते, चांगल्याने झालेलं आहे म्हणजे आपले मुटकुळे तयार झालेले आहेत। चला, आपले हे मुटकुळे आपण तयार करून घेतलेले आहे। इकडे मी गॅस पेटवून घेतलेलं आहे, कढई ठेवलेली आहे त्याच्यावरती। चला, आता आपली कढई पण तापलेली आहे, मी त्यामध्ये तेल टाकते। चला, आता आपलं तेल पण तापलेलं आहे, त्यामध्ये आता आपण थोडासा हिंग टाकणार आहोत फोडणीसाठी। आणि ही जी मिरची होती मी काढून ठेवलेली, आता ती पण टाकते। चला, आता आपण त्याच्यामध्ये मसाला टाकलेला आहे, आता हळद टाकत आहे आणि आपण याच्यात आता हे जे पिठाचं पाणी होतं ते मी याच्यात टाकत आहे। पीठ मळून घेतलेलं होतं, त्याचं जे थोडंसं खालचं भाजून घेतलेलं होतं त्याचं ते पाणी आहे। आता आपण परत त्याच्यात पाणी टाकणार आहोत आणि हे हलवतच राहायचं।
कारण त्याच्या पाठी झालं नाही पाहिजे. मीठ पण टाकत आहोत चवीपुरतं. तर बघा आता याला उकळी आल्यानंतर आपल्याला हे जे आपण बनवलेलं आहे ते मुटपोळे हे आपण याच्यामध्ये सोडणार आहोत. याला चांगली एक उकळी येऊन द्यायची आहे. उकळी पण आलेली आहे तर अशाला मग हे त्याच्यामध्ये टाकणार आहोत मुटपोळे. ते बघा त्याचे फुगा आपण हे सर्व मुटपोळे याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे. आता याला 7 ते 8 मिनटं आपण उकळून द्यायचं आहे मंद आचेवरती. मी आता झाकण ठेवते. ते बघा आपण वाफवलेले मुटकुळे आहेत ते तयार झालेले आहेत. तर आता आपण ते कापून घेणार आहोत. त्यासाठी मी इकडे कढई ठेवलेली आहे ती तापलेली आहे. आता त्याच्यात तेल टाकते कारण आपल्याला आता ते मुटकुळे तळून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने मी कापून घेतलेलं आहे आणि आता मी ते डीप फ्राय पण करणार आहे. जर तुम्हाला डीप फ्राय करायचे नसेल तर तुम्ही शॅलो फ्राय पण करू शकता. दोन्ही प्रकार आहे. तर अशा पद्धतीने मी डीप फ्राय करणार आहे. तेल गरम झालेलं आहे आता आणि वड्यात आपण फ्राय करून घेत आहोत. छान लालसर करून घ्यायचं वड्या.